सर काल उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आपल्या म्हणजे प्रवक्त्यांबरोबर खासदार आमदार आणि त्याच्यामध्ये अनेक जण होते, जशास तसे उत्तर देण्याचं एकूणच सेनेची खेळी आहे असं दिसतं. खेळी कसली? तो शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशास तसं उत्तर आम्ही नेहमीच देत असतो. हे आमचं बाळकडू आहे. काल शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षावर सगळ्यांची बैठक घेतली, मग खासदारांची एक वेगळी बैठक घेतली, प्रवक्त्यांची वेगळी बैठक घेतली आणि त्यांनी काही नक्की सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीनं होईल. महाराष्ट्रातलं वातावरण, काही राजकीय पक्ष हे खराब करण्याचा प्रयत्न करतात धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, ते योग्य नाही. शिवसेनेच्या बदनामीची आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असामाजिक संघटना तत्व यांनी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करायची, सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आणि त्या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे असं पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. आणि त्यावर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरा जायला तयार आहे. कोणी समोर येऊ द्या, शिवसेना छातीवर वार झेलणारा पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाही. सत्तेत असताना सर कुठे ना कुठेतरी एक सावध भूमिका घ्यावी लागते, पण आता उद्धव ठाकरे बैठक घेऊन त्यांना काही गोष्ट आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तिक असतं. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल, मग त्यांना गटांगळा खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि आम्हाला भाडोत्री लोकही लागत नाहीत लढण्यासाठी. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारदार आहेत. दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही. भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी कुमार चौबे, त्यांनी असं म्हटलंय की हनुमान चालीसा पठण न केल्याबद्दल जर तुरुंगात टाकणार असतील ठाकरे सरकार तर आता बाळासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. नाही नाही नाही, बाळासाहेब ठाकरेंची चिंता त्यांनी करण्याची गरज नाही. जे कोणी आहेत ते चौबे वगैरे लोक जे म्हणताय तुम्ही कोणी, हनुमान चालीसाच्या नावावर या देशामध्ये दंगे धोपे घडवून या देशाचं विभाजन करण्याचा ज्यांचा डाव आहे त्यांच्याशी शिवसेना लढते आहे. याबद्दल बाळासाहेब ठाकरे आमच्यावरती फुलं उजळत असतील. दुसरं असं की अश्विनी चौबे ज्या प्रांतातून आलेले आहेत त्या प्रांताचे मुख्यमंत्री सन्माननीय योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाविरुद्ध केलेले उद्गार काय आहेत, हनुमान एक दलित व्यक्ती आहे, हनुमान भगवान नाही है, हनुमान जंगली एक वानर है या कोई और ऐसा असं वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी बोलत असतील तर अश्विनी चौबेने पुन्हा एकदा योगी चालीसा वाचायला पाहिजे, बनवायला पाहिजे. आम्हाला हनुमान माहिती आहेत काय ते. महाराष्ट्र हा राम आणि हनुमानाचा पूजकच आहे. बाळासाहेब ठाकरेंची चिंता तुम्ही करू नका. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी तुम्ही जी बेमानी केली त्याबद्दल कदाचित बाळासाहेबांच्या डोळ्यामध्ये एखादा अश्रू तरळला असेल. अनेक अटी शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे. या अटी शर्तींचं उल्लंघन झालं तर त्यांच्यावरही सेडिशनचा किंवा मला माहित नाही. राजद्रोहाच्या कायदा संदर्भात काही नियम असतात, काही विषय असतात. जर कोणी राजद्रोहासारखा गुन्हा केला असेल तर देशामध्ये सर्वत्र अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात, महाराष्ट्रातच नाही. प्रधानमंत्र्यांविरुद्ध एखादं ट्विट केलं म्हणून सुद्धा राजद्रोह केला दाखल होतो आहे.
किंवा कोणीतरी एखाद्या स्टँडअप कॉमेडियननं सहज विनोद केला प्रधानमंत्र्यांवरती किंवा सरकारवर केंद्राच्या, त्यांच्यावरसुद्धा राजद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे, आपण मालूम होगा सबको. त्याच्यामुळे हे काय नवीन नाही आहे. सोशल मीडियावरती एखादी पोस्ट टाकली प्रधानमंत्र्याविरुद्ध का योगींविरुद्ध तरी राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राजद्रोहाचा गुन्ह्याविषयी व्यापक चर्चा होऊ द्या, आम्ही करू. बाबरी मस्जिद पाडली काही वेळ विसरले का? कोण? संदीप देशपांडे. कोण हे बाबरी? काय त्यांचा का बाबरीशी संबंध आहे? हे जे कोणी बोलत आहेत आता हिंदुत्ववादी कोणी जे अचानक झालेले आहेत, हिंदुत्ववादाचं कातळं ज्या लोकांनी आता पांघरलं आहे ते कातळंसुद्धा भाड्याचं आहे. 1992 दंगल विसरले का? की ज्याच्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केलं, अयोध्येच्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी केलेला त्याग हे विसरले का? आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावं लागत नाही, ते आमच्या रक्तामध्ये आहे. आम्ही कोणाला वापरू देत नाही. ज्या क्षणी आम्हाला वाटलं की आमचा वापर होतो त्या क्षणी आम्ही लात मारून बाहेर पडणारे स्वाभिमानी महाराष्ट्राचे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडलेले आहेत स्वाभिमान म्हणून, त्याच पद्धतीनं शिवसेना हिंदुत्वाचा अपमान होतो हे लक्षात आल्यावरती युतीमधून बाहेर पडलेली आहे आणि स्वाभिमानानं आज उभी आहे. आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये, तुम्ही अडचणीत या. पंजाबमध्ये हिंसक वळण पाहायला मिळालं. दुसरं असं आहे की कोणाचा वाढदिवसाला भैया नावाचा केप कोण कापत होतं हे जरा आठवा. आणि ज्या अयोध्येला आपण चाललेलो आहात त्या राज्याचे मुख्यमंत्री श्री आदित्यनाथ ह्यांच्याविषयी आपल्या नेत्यांची वक्तव्य काय आहेत हे पण जरा समजून घ्या. कोण आहे आदित्यनाथ? तो गंजा आदमी. वो गंजा आदमी भगवे कपडे पहनकर घूमता है पागल जैसा, ये कहने वाले अयोध्या जा रहे. हाँ, अरे मुंह खोलने के लिए मजदूर मत करना हमें. आप योगी जी उनका कैसा स्वागत करता है मुझे देखना है. योगी जी को जिसने ये गंजा टकलू आदमी भगवे कपड़े पहनकर हाँ यहाँ वहाँ घूमता है, हमें शर्म आती है उनको देखने के लिए. राज्य के विकास की कभी बात नहीं करता है ये गंजा आदमी, इस प्रकार की भाषा किसकी थी? अब हिंदुत्ववादी हो गए. जिसने योगी जी के शरीर पर जो भगवे वस्त्र है उसका अपमान किया था, हाँ एक गंजा आदमी भगवे वस्त्र पहनकर घूमता है, तो आप हमें हिंदुत्व सिखाने की भाषा करते हो भाई, छोड़ दीजिए.